नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. आयुष्यात काही क्षण अनपेक्षित असतात. मी मुख्यमंत्री होईल याचंही मी स्वप्न कधी पाहिलं नव्हतं. पण आज या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन मुख्यमंत्री म्हणून माझ्या हस्ते होतोय याचा मला खूप आनंद आहे. इथल्या ज्या जांबुरी मैदानाने क्रांतीच्या ठिणग्यांना जन्माला घातलं त्या ठिकाणीच आज हा रोमहर्षक असा क्षण घडतोय. बीडीडी चाळींचा एक मोठा इतिहास आहे. या चाळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेलं रक्त पाहिलं. वासुदेव बळवंत फडके यांसारखे क्रांतिकारकही या चाळींमध्ये राहिले. बटाट्याची चाळ या पुस्तकातून पु ल देशपांडे यांनी चाळीच्या जीवनाचं सुंदर वर्णन केलंय. आपण कितीही मजली इमारती आणि टॉवर्स या ठिकाणी बांधले तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होणार नाही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यमध्ये लोकांना हक्काचं घर आहे की नाही ही खंत कोणी व्यक्त करायची? आज आम्ही हे आव्हान स्वीकारलं असून या स्वराज्यात स्वतःचं हक्काचं घर आम्ही देत आहोत. गेल्या काही महिन्यात सुमारे 5 लाख घरं आपण ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून बांधली. गिरणी कामगारांनाही घर देण्यास सुरुवात केली. माझे दोन्ही आजोळ हे चाळीतच राहिले. मी त्यांच्याकडे लहानपणापासून जायचो त्यामुळे चाळीतलं जीवन मला माहितीये. उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये जरी गेलात तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका. अख्खं आयुष्य आपण या ठिकाणी जगला आहात, हे घर तुमचं स्वतःच आहे, त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका आणि मराठी पाळमुळांना धक्का लावू देऊ नका. आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर आणि घराघरातून हा सोहळा पाहणाऱ्या माझ्या बांधवानो, भगिनी आणि मातानो, आयुष्यात काही काही क्षण अनपेक्षित येत असतात. माझ्या स्वप्नात कधीही एक तर मी स्वप्न ते पाहिलंच नव्हतं मुख्यमंत्री पदाचं. आता त्या सगळ्या खोलामध्ये जात नाही पण ती जबाबदारी स्वीकारावी लागली. आणि लहानपणापासून जिथे मग ते शिवसैनिकांच्या घरी येणं जाणं असेल, आमचे होमिओपॅथीचे डॉक्टर इथे राहायचे, डॉक्टर देशमुख, त्यांच्या घरी येणं जाणं असेल, चाळीतले टॉवर हे जे पुस्तक आहे त्यांच्यापैकी काही टॉवरच्या घरी हे शिवसेना प्रमुखांच्या सोबतीने माझं जाणं येणं होत होतं. त्याच्यात शायरी साबळे सुद्धा होते. आजचा दिवस ज्याचा उल्लेख पवार साहेबांनी केला, अण्णाभाऊंची जयंती आणि लोकमान्यांची 101वी पुण्यतिथी, या दोघांनाही वंदन आणि अभिवादन करून एका चांगल्या कार्याला सुरुवात, माझ्या हस्ते भूमिपूजन होऊन मुख्यमंत्री पदावरती असताना तो होईल हे स्वप्न मी कधी पाहिलं नव्हतं. जो सगळा इतिहास बीडीडी चाळीतला सांगितला गेला, चाळींचा सांगितला जातोय, हे सगळं चाळींचं देणं, जितेंद्र हे नुसते टॉवर नाही, या लोकांनी आपल्याला देणं दिलेलं आहे आणि त्या ऋणातून आपण कधी मुक्त होऊ शकत नाही. किती मजली इमारती बांधा, आपण या चाळींचे जे टॉवर करतोय त्या चाळीच्या उंचीला कायद्याची बंधनं आहेत, किती मजले करायचे, किती इफेसाय द्यायचा. पण या चाळीने जे आपल्याला टॉवर दिले, चाळीतले टॉवर, त्यांची उंची आपण मोजू शकत नाही. त्यांचा एफएसआय देणं हे तर आपल्या 7 जन्मांच्या पलीकडचं काम आहे. अनेक क्रांतीचे विचार देणे, अगदी वासुदेव बळवंत सुद्धा चाळीमध्ये राहणार आहे. मग याचा इतिहास जर का पाहायला गेलं तर कुठपर्यंत जायचं आपण? मग तुमच्या चाळीची बेसमेंट कमी पडतील पण त्याच्यापेक्षा जास्त खोलवर रुजलेली या चाळीच्या इतिहासाची पाळमुळे आहे. आणि याने हे सगळं जे काही देणं दिलेलं आहे आपल्याला, हे ऋण हे तुम्ही नाही व्यक्त करायचं, आम्ही व्यक्त केलं पाहिजे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठासून सांगणारे लोकमान्य हे नुसतं ठासून सांगून बसले नाहीत, त्यांनी त्याच्यासाठी चळवळ उभी केली आणि त्याच्यानंतर अनेक क्रांतिकारक त्यातून निर्माण झाले. त्याच्यात चाळीचा हिस्सा फार मोठा आहे. पण त्या स्वराज्यामध्ये माझं हक्काचं घर असू नये ही खंत ही कोणी दूर करायची? पण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हटल्यानंतर स्वराज्य जपणं हा सुद्धा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी जपणारच, हा सुद्धा एक मोठा विचार आहे. आणि त्या स्वराज्यामध्ये स्वतःचं हक्काचं घर आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही संधी मिळालेली आहे. सतेश मगाजी, आपण कुठल्या पिक्चरचा उल्लेख केला, डबल सीट, आपली तर ट्रिपल सीट आहे, हे ट्रिपल सीट सरकार नाही, मुद्दामून बोलतो मी, कारण आतापर्यंत
टीका ऐकण्याची खूप सवय झालेली आहे. कोणी कौतुक केलं की भीती वाटते. तो परत तुम्ही बोललात पण त्या पिक्चरचा एक डायलॉग आहे ना कुठला तरी, थप्पड से डर नाही लागता. तर ह्या अशा थपडा देत आणि घेत आणि देत, जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दाम दुपटीने दिलेल्या पण आहेत आणि याच्या पुढे सुद्धा देऊ. त्याच्यामुळे आमच्याकडे आम्हाला कोणी थपडा मारण्याची धमकी देऊ नये, अशी एक झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही. तर ते सोडा, तो एक शिवसेनेचा आणि तुमच्या सगळ्यांच्या मध्ये असलेला रक्तातला गुण आहे. आणि हा जो एक गुण आहे लढवय्याचा, आता सुद्धा बघा नुसतं बोलल्यानंतर रावल नाही, घोषणा आलीच, हा आवाज उठलाच पाहिजे. आणि तो जर का आवाज उठणार नसेल तर आवाजाला काही किंमत नाहीये. आज हे मोठे कार्य आपण करतो आहोत. घरं देण्याचा जर का विचार केला तर गेल्या काही दिवसात काही महिन्यात आपण मला वाटतं 5-1 लाखाच्या वरती घरं ही ग्रामीण भागामध्ये हसन मुश्रीफ साहेबांच्या डिपार्टमेंटमध्ये दिलेली आहेत. आणि दुसऱ्या काही महिन्यात गेल्या नोव्हेंबरमध्ये कधीतरी त्याचा एक भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. आता सगळं होतं ना ई कार्यक्रम, तसा एक कार्यक्रम झाला भूमिपूजनाचा. आणि त्याच्यानंतर आता गेल्या महिन्यामध्ये घरांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम झाला. आणि तेव्हाची क्लिप जशी आताची सुद्धा तुम्ही क्लिप करणार, आणि आपण जेव्हा या चाळींचं प्रत्यक्ष लोकार्पण करू त्यावेळेला ती क्लिप दाखवणार. आतापर्यंत प्रगत आहे, पुन्हा आपण सगळे त्याही वेळेला व्यासपीठावर असेच असणार. पण सांगण्याचा मुद्दा काय की मी ती क्लिप बघितली आणि माझ्या लक्षात आलं लोकांना लोकार्पण करताना चावे देताना जो शर्ट घातला होता तो शर्ट मी भूमिपूजनाच्या वेळेला घातला होता. म्हटलं किती वेग, माझा शर्ट बदलायच्या आत तुम्ही घर बांधलीत, एवढ्या वेगाने हे सरकार काम करतंय. तर अशी ही सगळी कामं आपण करतो आहोत. आणि त्याच्यामध्ये या सगळ्यांचं ऋण, हे जांबोरी मैदान हे नुसतं असं तसं मैदान नाहीये. प्रत्येक मैदानाची मला शिवसेना प्रमुख सांगायचे की उद्धव लक्षात ठेव, प्रत्येक मैदानाची एक भाषा असते. शिवतीर्थाची एक भाषा आहे, तिथे गेला तर वेगळं बोलावं लागतं, भाषा वेगळी लागते. जांबोरीची एक वेगळी भाषा आहे, पार्ल्याचं मैदान असेल तर त्याची वेगळी भाषा आहे, पुण्याचं मैदान असेल त्याची वेगळी भाषा आहे. तर हे जांबोरी मैदान, ह्या जांबोरी मैदानाने कित्येक असे प्रसंग हे पाहिलेले आहेत जिथे चळवळी, क्रांतीच्या ठिणग्या, संघर्षाच्या ठिणग्या या ह्या मैदानात जन्माला आलेल्या आहेत. असा रोमांचक आणि रोमहर्षक असा क्षण अनुभवतोय आणि तो आपल्या हातून घडतोय हे मला असं वाटतं आपल्या आशीर्वादाचं फलित आहे. हे आपल्या आशीर्वादाचं फलित आहे. नाहीतर माझ्या आजोबांचा उल्लेख जो पवार साहेब आपण केलात की मिरांडा चाळीमध्ये ते राहिले होते. माझी दोन्ही आजोळ, मिरांडा चाळ मी कधी बघितलेली नाही, मी कधी त्या चाळीमध्ये राहिलेलो नाही, मी त्या चाळीत कधी गेलो नाही. पण माझे आजोबा म्हणजे बाळासाहेबांचे वडील हे तिथे राहायचे आणि माची आई ही दादर स्टेशनला ते हरून रंगाराची चाळ तिथे राहायची. तिथे आम्ही खूपदा झालो गेलेलो आहे. आणि जितेंद्र तुम्ही जी तुमची व्यथा सांगितली सार्वजनिक शौचालयाची, ती पण ती सुद्धा मी तिथे अनुभवलेली आहे कसा असतो तो प्रकार. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर पडतो आहोत. चाळीचे टॉवर जरूर होतील पण ज्याला चाळ संस्कृती आपण म्हणतो ती संस्कृती कृपा करून आपल्यापासून तुटू देऊ नका ही माझी आपल्याला नम्र विनंती. कारण मी ज्या ज्या वेळेला त्या बीडीडी चाळीमध्ये यायचो तेव्हा सगळी त्या घराला एक म्हणजे खोल्या होत्या. मला असं वाटतं केवळ रात्री झोपण्यासाठी लोक आपापल्या खोलीत जात असतील, नाहीतर सगळं आयुष्य एक, सगळ्यांची कुटुंब चाळ हे अख्खं एक कुटुंब. ज्याचा उल्लेख पु ल देशपांडेंनी बटाट्याच्या चाळीत केलेला आहे ती चाळ संस्कृती, ते वर्णन ऐकताना ती चाळ जणू काय आपण त्या चाळीत उभे आहोत असं त्यांचं ते वर्णन आहे. आणि उद्या हे टॉवर उभे राहतील. पवार साहेब आपण जी इच्छा व्यक्त केली तीच माझी मनापासूनची तळमळीची इच्छा आहे की हे सगळं चाळीतलं आयुष्य तुम्ही जगलात. मी आपलं ऋण आमच्यावरती का मानतो की प्रत्येक जण प्रत्येक वेळेला सरकार यायचं आणि आम्ही तुम्हाला घरं देऊ, आम्ही तुम्हाला घरं देऊ. तुम्ही आपलं त्या स्वप्नात दंगून जाऊन मतं देत आलात, पाठिंबा देत आलात. आजपर्यंत तुम्ही कधी मला नाही वाटत हा क्षण आपल्या आयुष्यात खरंच उजाडेल, हा दिवस खरंच उजाडेल हा कोणी कधी विचार केला नसेल, तो आज तुमच्या आणि तुमच्या आशीर्वादाने तो उजाडलेला आहे. आणि भाई असं सगळं चाळीतलं आयुष्य त्याचं वर्णन मी करण्याला योग्य नाही, कारण आपण ते भोगतात. तुम्ही म्हणाल तू आलास मोठा शाणा वरती तिकडे बसून आमच्या घराचं वर्णन करतोयस, तसं नाहीये. हे तुम्ही आयुष्य जगलात, उद्या स्वतःचं तुम्हाला हक्काचं घर मिळतं आहे. हे घर मिळाल्यानंतर मात्र
ज्याचा उल्लेख संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा उल्लेख झाला 106, 107, 108 हे आपल्याला कळले एवढे, पण त्याही पेक्षा कित्येक म्हणजे त्यावेळेचे एक पत्रकार होता ताया झिंकीन, त्या बाईने असं लिहून ठेवलेलं आहे की त्या जेव्हा त्या काळात हॉस्पिटलमध्ये त्यांनी फिरी मारली तेव्हा 200-250 वरती मृतदेह हे पडलेले होते, एवढे हुतात्मा एवढं रक्त हे मुंबईनी मराठी माणसांनी मुंबई मिळवण्यासाठी सांडलेलं आहे, ते वाया जाऊ देऊ नका. जे हुतात्मे या चाळींनी दिले त्यांची एक आठवण ठेवा, आणि स्वतःचं एक चांगलं घर झाल्यानंतर मात्र जो जसा मी आजपर्यंत राहिलो माझ्या आजोबांपासून राहिलो, अगदी आजोबा पोलीस होते, वडील पोलीस होते, माझा नवरा पोलीस आहे, ही जी काही पिढ्यानपिढ्या जी काही तुमची परंपरा आहे ती परंपरा तुटू देऊ नका, आणि स्वतःची हक्काची घरं झाल्यानंतर मग मात्र कोणत्याही मोहाला बळी न पडता मराठी पण आणि आपली पाळव मुळ त्या मुळाला धक्का लावू देऊ नका, एवढीच नम्र विनंती करतो. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.